कराडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार, सडक सख्याहारींचा बंदोबस्त करून भयमुक्त वातावरण निर्माण करणार, गुंड व फाळकूट दादांना कायद्याचा बडगा दाखवून चांगल्या पद्धतीचे काम पोलीस प्रशासन करेल असा विश्वास कराडचे नवीन पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड हे पोलीस खात्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक मानले जाते. आजवर कराडच्या उपविभागीय अधिकारी म्हणून विजय चव्हाण, अर्चना त्यागी, मधुकर तळपाडे, संजय शिंद्रे, मनोज पाटील, धनंजय कुलकर्णी, डॉक्टर दिगंबर प्रधान, राजलक्ष्मी शिवणकर, नवनाथ ढवे या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. संजय शिंद्रे, मनोज पाटील या अधिकाऱ्यांनी जनतेशी सुसंवाद ठेवण्यासह कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कराडचा कारभार स्वीकारलेले सूरज गुरव यांनी करवीर कोल्हापूर येथे खाकी वर्दीची कोल्हापूर महापौर निवडीवेळी केलेली इज्जत महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे. दबंग डॅशिंग असणारे सूरज गुरव यांनी आज कराडचा पोलीस उपविभागाचा कारभार स्वीकारला आहे. मी सूरज पांडुरंग गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड. मी आज रोजी कराड शहराचा उपविभागाचा चार्ज घेतलेला आहे. यापूर्वी या ठिकाणी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय नवनाथ ढवळे साहेब यांनी खूप चांगल्या रीतीनं या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. स्थानिक PI अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचा एक वचक या शहरामध्ये राबवलेला आहे. आदरणीय SP मॅडम आणि आदरणीय अपर पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये येणारा निवडणुकीचा कालावधी असू दे किंवा कराड शहरामध्ये जे कराड शहर महाराष्ट्रामध्ये एक प्रगतशील सदन असं असणारं हे शहर आहे की ह्या शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मी माझ्या परीने खूप चांगला प्रयत्न करीन. शहरामध्ये असणारे फाळकूटदादा किंवा गुंडगिरी करणारे लोक यांना कायद्याचा बडगा 100% मिळेल. मुलींची छेडछाड होणार नाही यासाठी प्रायोरिटीनं माझं कामकाज असेल. शहरामध्ये असलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मी नगरपालिकेकडं थोडंसं आव्हान करणार आहे की त्यांनी शहरामध्ये CCTV बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम पोलीस प्रशासन नक्कीच आदरणीय SP मॅडम आणि आदरणीय ॲडिशनल SP सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्याला करताना आढळून येईल यासाठी आपल्या सर्व लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाला आणि ते आपल्याकडून मिळेल हे मी या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.